सानिया ही एक तेरा वर्षांची आठव्या इयत्तेत शिकणारी मुलगी आहे जिला नवीन नवीन गोष्टींबद्दल जाणून घ्यायला आवडते आई सानियाची आई जिचे वय जवळपास चाळीस वर्ष आहे आणि जी शहरात राहते ती सानियाला नवीन गोष्टी शोधण्यास आणि जाणून घेण्यास मदत करते कबीर सानियाचा मोठा भाऊ ज्याचे वय चौदा वर्ष आहे तो नव्या इयत्तेत शिकतो आणि सानियाला नवीन नवीन गोष्टी समजून घेण्यास मदत करतो ओहो, हो हा एकतर बाहेर किती मुसळधार पाऊस पडत आहे इतक्या प्रयत्नांनी छतावरची दोरी इथे बांधली होती आता ती पण तुटली आता कपडे कसे सुकतील पण ही तुटली कशी कदाचित ओली झाल्यामुळे याचे सूत कमकुवत झाले असेल तागाची दोरी आहे ही मी आणि दादा दुकानात जाऊन नवीन आणि मजबूत दोरी आणतो तू मला पैसे दे हम्म छत्री घेऊन जा बाहेर पाऊस पडत आहे आई बघ मला दुकानदाराने ही नायलॉनची दोरी दिली आणि म्हणाले की ही इतकी मजबूत आहे की वारंवार ओली झाल्यावर पणही नाही तुटणार मी आणि दादाने रश्शी खेचच्या खेळासारखे खेचून पण पाहिले हो ना दादा हो आई मी पण ऐकले आहे की इतक्या मजबूत धाग्याने बनलेले असते की याचा पर्वतावर चढण्यासाठी पण उपयोग केला जातो ओ अच्छा तर नायलॉनचा धागा आपल्याला कोणत्या झाडापासून मिळतो हे कोणत्या झाडापासून किंवा जंतूपासून नाही तर माणसाने स्वतः बनवले आहे तुझी छत्री पण ह्यानेच बनलेली आहे ओ माझी छत्री पण आता मी समजले की माणसाने नायलॉन सारखा धागा का बनवला असेल जेणेकरून ह्यापासून बनलेल्या वस्तू मजबूत पण असतील आणि लवकर ओल्या पण नाही होणार जशी ही दोरी आणि छत्री मी बरोबर म्हणाले ना मित्रांनो तुम्ही सांगू शकता का की आणखी कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या नायलॉन पासून बनवल्या जातात दादा याशिवाय देखील अनेक तागे असतील जे माणसाने बनवले असतील वस्तू ज्या मजबूत पण असतील आणि ज्या पाण्यात विरघळणार पण नाहीत चल आईच्या नवीन कपड्यांच्या पेटीत पाहूया हो नक्कीच चल मागच्या वेळी सणाला आईने रेशीमची साडी खरेदी केली होती जी माझ्या रेशीमच्या सूटपेक्षा महाग होती पण या दोघांच्या किमतीत इतका फरक का आहे जर हे दोन्ही रेशीमचेच आहेत सानिया हा, हा, दुकानदाराने तुला खोटे रेशीम दिले म्हणजे त्याने आपल्याला फसवले का नाही सानिया बाळा हे रेशीम सारखे दिसणारे माणसाने बनवलेले रेशीम आहे तू ह्याबद्दल आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात वाचलेही असशील या खोट्या रेशीमच्या धाग्याचे नाव आठवण्यात माझी मदत कराल का सांगा हे बघा मित्रांनो माझे खोट्या लोकरीपासून बनवलेले स्वेटर तुम्ही स्वतः देखील तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात या खोट्या लोकरीचे नाव शोधू शकता हा माझा टेरिकोटचा सदरा मागच्या दिवाळीत आईने मला हा घालायला पण नाही दिला टेरिकोट एक पॉलिथिन रूप असते आणि ते लगेच आग पकडते म्हणून नाही घालायला दिले अच्छा, हम्म तुझ्या लक्षात आहे का कबीर तू एकदा पेटच्या बाटलीमध्ये गरम गरम पाणी ओतले होते तर ती बाटली विरघळून लहान झाली होती हम्म ह्याच्या काही त्रुटी आहेत तर बरेच फायदे पण तर आहेत यांचा वापर वाढत चालला आहे हे मजबूत आहे हलके आहे आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटते आणखी काय काय कारणे असतील की आजकाल ह्यांचा वापर वाढू लागला आहे शोधा आई मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की आग विझवणारे कर्मचारी कोणत्या धाग्याचे कपडे घालतात जे आग नाही पकडत त्या कपड्यांवर मेलामय नावाच्या प्लास्टिकचा थर असतो ओ हो आम्ही जेव्हा मेलामाईनचे भांडे खरेदी केले तेव्हा त्या काकांनी पण सांगितले होते की हे ई एस आय प्लास्टिक आहे जे अधिक उष्णता सहन करू शकते याला थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणतात आपल्या घरात च्या बऱ्याच गोष्टी विजेचा स्विच भांड्यांची पकड अशा प्रकारच्या प्लास्टिकने बनलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही उष्णतेने विरघळणाऱ्या प्लॅस्टिकचे नाव सांगू शकता का हो सानिया पण तुला माहित आहे ना की प्लॅस्टिक आपल्या वातावरणासाठी हानिकारक पण होऊ शकते आपण लोक यांचा वापर करून कुठेही फेकून देतो नदीत रस्त्यावर प्लॅस्टिक इतके जमा झाले आहे आपल्या विद्यालयात प्लास्टिक संपवा उपक्रमात सांगितले होते की ही एक अशी वस्तू आहे जी संपुष्टात येण्यासाठी शेकडो वर्ष जातील तर मग तू ह्या उपक्रमात कशी साथ देशील सानिया सांग एस एस टू आर सिद्धांत वापरून जसे प्लास्टिकच्या पिशवीऐवजी कापडाची पिशवी आपण प्लास्टिकच्या ऐवजी स्टीलच्या बाटलीचा उपयोग करू शकतो आपण एखादी वस्तू फेकण्याच्याऐवजी पुन्हा पुन्हा वापर पण करू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते पर्यावरणाला वाचवण्यासाठी प्लास्टिक कमी करण्याचे आणखी काय काय उपाय असू शकतात मित्रांनो आज जे काही झाले त्यावरून आपण शिकलो एक माणसाने बनवलेले धागे जसे नायलॉन रेऑन ॲक्रेलिक आणि पॉलिस्टरच्या बद्दल दोन यापासून बनलेल्या वस्तूंच्या वैशिष्ट्यांबद्दल तीन प्लास्टिकचे प्रकार आणि उपयोग ह्याबद्दल चार प्लास्टिक संपुष्टात आणण्याच्या उपायाबद्दल